गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू। आज अपन विषय गणित या मधला प्रकरण संख्या ज्ञान हा बेसिक पाहणार आहोत। गणित बेसिक पासून चालू आहे आपला। या मधला व्हिडिओ भाग दुसराच आहे। हा प्रकार दुसरा आहे समसंख्या, आणि हा व्हिडिओ भाग दुसराच आहे। तुम्ही जर पहिला व्हिडिओ भाग पाहिला नसेल तर पाहून घ्या नैसर्गिक संख्यावाला। तर गणित आपण बेसिकपासून सुरू करणार आहोत आपल्या चॅनलवर, तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। आता बघा समसंख्या, तर याची व्याख्या बघू पहिले। तर व्याख्या काय आहे, ज्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो। ऐका, ज्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो म्हणजे भाग द्यायचा आहे दोनने, दोन या संख्येने। कोणत्याही संख्येला जर पूर्ण भाग जात असेल म्हणजेच पूर्ण भाग म्हणजेच जे बाकी असते का भागाकारात, तर ते बाकी शून्यवर राहायला पाहिजे। म्हणजे बघा इथे भागाकार आपण कसा करतो, भागाकार चार दोन आणि बे दुनी चार शून्य। आता बघा याला म्हणतात आपण भाजक आणि याला म्हणतो आपण भाज्य आणि याला म्हणतो आपण बाकी आणि याला म्हणतो आपण भागाकार। आता बघा भाजक भाज्य भागाकार आणि बाकी, तर म्हणायचा अर्थ काय, कोणत्याही संख्येला जर दोनने पूर्णपणे भाग जात असेल, पूर्णपणे याचा अर्थ बाकी शून्य उरायला पाहिजे, तर ती संख्या कोणती आहे, ती संख्या आहे आपली समसंख्या। आला का लक्षात समसंख्याची व्याख्या? जर एवढी पण तुम्हाला समसंख्यांची व्याख्या जर समजली नसेल तर आपण पुढे अजून एक व्याख्या पाहू। पहा दोन शून्य दोन चार सहा आठ या संख्या या अंक अंक म्हणू आपण, संख्या आणि अंक यामध्ये आपण पहिले फरक समजू। बघा संख्या म्हणजे काय आणि अंक म्हणजे काय। अंक हा एकच असतो म्हणजे जोडीने नसतो, एक दोन तीन पाच चार आठ नऊ एक असतो, पण संख्या म्हणल्या तर संख्या कमीत कमी दोन असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असू शकतात, मात्र अंक हा एकच आहे। बघा आता एकवीस बावीस बारा तेराशे बेचाळीस इत्यादी। संख्या आणि अंक मध्ये फरक कळला का तुम्हाला? तर म्हणायचा अर्थ काय की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थान कोणता आहे म्हणजेच एकक स्थान कुठे गेली ती व्याख्या, एकक स्थान। तर बघा फॉर एक्झाम्पल ही एक संख्या आहे तीनशे सोळा, तीनशे सोळाचा एकक स्थान कोणता आहे, तर हा एकक स्थान इकडून, कुठून इकडून म्हणजेच उजव्या हाताकडून एकक स्थान आहे तो आहे सहा। आता बघा आता एकक स्थान बघा याचा कोणता आहे, तीनशे सोळा याचा एकक स्थान आहे सहा। दशक स्थान आहे, दशक म्हणजे दुसरा एक, दशक एकक दशक शतक, शतक म्हणजे तिसरा म्हणजे हा। आला का लक्षात? तर एकक स्थान कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल, अंक म्हणत आहे मी म्हणजे पर्टिक्युलर, हे पर्टिक्युलरली म्हणजेच विशिष्ट म्हणजेच एक 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 कोणताही एक यापैकी कोणताही एक अंक असेल, तर त्या संख्येला आपण कोणती संख्या म्हणतो, समसंख्या। फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी समसंख्या कोणती, आणि पर्याय दिले चार चार हजार पाचशे सत्याहत्तर, सहा हजार सहाशे चाळीस, आठ हजार सहाशे एक्केचाळीस, चार हजार सहाशे त्रेचाळीस त्र्याऐंशी। तर यात बघा समसंख्या ओळखायची कशी, तर एकक स्थानी कोणती आहे। आता तुम्ही जर या वरची व्याख्या जर पाहिली, दोनने पूर्णपणे भाग जात असेल आणि शेवटी शून्य उरत असेल तर त्याला समसंख्या म्हणतात। मात्र जर तुम्ही भाग देत बसला तर एक दोन तीन चार किती वेळ चालला आपला, म्हणून शॉर्टकट काय करायचं आहे, एकक स्थानी कोणताही यापैकी कोणताही अंक असेल तर एक आहे का याच्यात, नाही, तीन आहे का, नाही, शून्य आहे का, आहे, सात आहे का, नाही, याचा अर्थ दुसरा पर्याय आपला बरोबर आहे। अवघ्या दोन सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता, म्हणून
या दोन्ही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। आता बघा, व्याख्या आपण पाहिलेली आहे, आता उदाहरण पाहू। उदाहरणार्थ समसंख्या कोणत्या असतात? दो शून्य शून्यापासून, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही मात्र समसंख्या आहे, तर शून्य, दोन, चार, सहा, आठ, दहा, बारा, चौदा, सोळा, अठरा, 202, 206, 316 इत्यादी। आला का लक्षात? आता नोट पाहू, तर नोट लक्षात ठेवा। इथं पहिली नोट आहे, दोन क्रमवार संख्येत दोनचा फरक असतो म्हणजेच दोन दोनने वाढत जातात। दोन क्रमवार समसंख्येत दोनचा फरक असतो। फॉर एक्झाम्पल बघा, इथे 12, 14, 16। आता 12 ही एक समसंख्या आहे आणि 14 ही एक समसंख्या आहे, यांच्यात फरक कितीचा आहे? दोनचा आहे। 14 एक समसंख्या आहे, 16 एक समसंख्या आहे, याच्यात फरक कितीचा आहे? दोनचा। याचा अर्थ व्याख्याप्रमाणे दोनचा फरक असतो समसंख्येत कोणत्याही क्रमवार। आता तुम्हाला क्रमवार म्हणजे क्रमवार याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जवळची, लगतची। याचा अर्थ बघा, म्हणजे एकच्या नंतर दोन, दोनच्या नंतर तीन, तीनच्या नंतर चार, चारच्या नंतर पाच, जवळचे हे, यालाच काय म्हणतो आपण क्रमवार संख्या म्हणतात। म्हणजेच याच्यात काही फूट नाही। तर बघा, इथून इथपर्यंत क्रमवार संख्या आहे, मात्र इथपर्यंत क्रमवार संख्या नाही। आला का लक्षात? आता बघा, शून्य शून्यामध्ये शून्य आणि दोन मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। दोन आणि चार मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। चार आणि सहा मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। सहा आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। आठ आणि दहा मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। दहा आणि बारा मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। बारा आणि चौदा मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। त्यानंतर 14 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। 16 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। 18 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? दोनचा। इत्यादी म्हणजे क्रमवार। आला का लक्षात? आता बघा, आता तिसरी नोट आहे, समसंख्या दोन, समसंख्येचा अवयव हा दोन असतो। समसंख्येचा अवयव हा कोणता असतो? दोन असतो। हा लक्षात ठेवा, परीक्षेत जर विचारला समसंख्येचा अवयव कोणता खालीलपैकी, तर दोन सांगायचा आहे। त्यानंतर दोन क्रमवार समसंख्येचा मसावी दोन असतो। आता मसावी लसावी एक आहे, आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर फक्त एवढा नोट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा आपण लसावी मसावी चॅप्टर चालू करणार आहे तेव्हा ही नोट आपल्या कामी येणार आहे। म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार समसंख्येचा मसावी दोन असतो। फॉर एक्झाम्पल, मसावी जर काढायचा आहे तर दोन क्रमवार म्हणजे किती, 6 आणि 8 यांचा जर मसावी काढायचा आहे आपल्याला, आणि तर काय करणार आपण, 2 3 4 2 4 8 बघा मसावी किती आला? 2 आला। आणि लसावी जर म्हटला तर 3 2 12 12 2 24। आला का तुमच्या लक्षात मसावी आणि लसावी कसं करतात? जर आला नसेल तर आपण ते पाहणारच आहोत पुढं। फक्त एवढी नोट लक्षात ठेवा की कोणत्याही दोन समसंख्येचा क्रमवार समसंख्येचा मसावी दोन असतो। त्यानंतर समसंख्येची दोनची विभाज्य संख्या आहे। समसंख्येची विभाज्य संख्या कोणती? तर दोन सांगायची आहे। काय? समसंख्येची विभाज्य संख्या कोणती आहे? तर दोन सांगायची। ही नोट लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज सम येते। कोणतीही दोन समसंख्या घ्या, क्रमवार नसली, कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज सम येते। क्रमवार असो नसो कशी असो, फक्त आपल्याला काय पाहिजे? समसंख्या पाहिजे ती। फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, 22 अधिक आणि कोणतीही घेऊ इथं, म्हणजेच 8 8 9 10 30। आला का लक्षात? 30 म्हणजेच ही कोणती संख्या झाली? ही समसंख्या। अशा प्रकारे कोणत्याही दोन संख्यांचा बेरीज ही समसंख्या येते। त्यानंतर कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हे समसंख्या येते। ही एक नोट लक्षात ठेवा, समसंख्या कोणत्याही दोन समसंख्यांचा गुणाकार पण काय असतो? सम येतो। फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे तुम्हाला 4 × 8 = 32, म्हणजे शेवटी काय आलेले? 2 आहे, म्हणजे समसंख्या इथे सांगितलेलं आहे 2।
आला का लक्षात? फळ कोणतीही घ्या तुम्ही, तुम्ही घेतली जर, तुम्ही कोणतीही घ्या, समजा तुम्ही घेतली 18, 18 घेतली आणि तुम्हाला जर म्हटलं 18 नाम, तुम्हाला काय म्हटलेलं आहे 18 नाम, तर सॉरी 18 गुणिला कोणती घ्या 18 छकी, तुम्हाला काय म्हटलं ना 18 छकी, यांचा जर गुणाकार केला तर किती येणार, तर 108, किती येणार 108, म्हणजेच कोणता आला सम संख्या आली, आला का लक्षात? आता बघा, कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही सम संख्याची येते. आता विषम संख्या म्हणजे काय ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये, मूळ संख्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विषम संख्या पाहणार आहोत, कोणत्या विषम संख्या आहेत कशा आहेत. तरी तुम्ही एक नोट लक्षात ठेवा की कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज जर केली तर ती सम संख्या येते. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथे दिलेले 11 आणि 17 या काय विषम संख्या आहेत, यांची बेरीज किती आली 28, म्हणजेच 8 आणि 21 तारीख आणि याच्यात पहा 8 आहे, याचा अर्थ सम संख्या आली. कोणतीही घ्या, समजा तुम्ही विषम संख्या 9 घेतली आणि यांची जर 9 आणि तुम्ही 11 केली, 10 आणि 1 20, म्हणजे सम संख्या आली. म्हणजे कोणत्याही विषम संख्यांची, कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्याची येत असते. त्यानंतर पुढचा आहे आपला दोन अंकी संख्यांमध्ये. आता तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे बघा, नोट आपल्या झालेल्या आहेत, 7 नोट आहे, ह्या लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आहे ते आपण घेऊ. पहिला प्रश्न आहे, दोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो. हा प्रश्न SRPF गट क्रमांक 10 सोलापूर जिल्हा सह पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आला होता आणि पर्याय येईल ते 18, 19, 15, 21. दोन अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो, तर बघा याला सोडवायचा कसा. तर 0 हा 9 वेळा येतो. दोन अंकी संख्येमध्ये 0 किती वेळा येतो, तर 9 वेळा येतो. आणि 1 ते 98 अंक प्रत्येकी 19 वेळा येतात, याचा अर्थ 1, 9 आणि 8 हे 19 वेळा येतात, याचा अर्थ 2 हा अंक किती वेळा येणार, 19 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर आहे. 2 हा, दोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक 19 वेळा येतो, हा तोंडपाठ ठेवा, कारण हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात, हा प्रश्न विचारण्यात आला. SRPF 14 गट क्रमांक 14-12 औरंगाबाद पोलीस भरती 2017 मध्ये आणि पर्याय जे ते आपल्याला 21 व 20, 20 व 21, 19 व 20, 20 व 19 काय म्हटलेलं आहे आपल्याला, 1 व 2 हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात. आणि वरी काय म्हटलं होतं आपल्याला, 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो. 2 अंकी आहे इथं, 3 अंकी आहे 100, म्हणून आता बघा याचा उत्तर कसा होणार. तर 19 तर आपल्याला माहिती आहे, 19 हा 2 वेळा येतो, 2 हा अंक 2 अंकी संख्येमध्ये 2 वेळा येतो, पण इथे 3 अंकी संख्या दिलेली आहे 100, म्हणून 19 येणार नाही. म्हणजे आपला उत्तर 20, 1 पर्याय क्रमांक 1 किंवा 2 यापैकी एकच आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा, तर 2 हा अंक 20 वेळा येतो, म्हणून पर्याय क्रमांक आपला 1 बरोबर आहे, हा पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी समसंख्या ओळखा. शॉर्टकट काय आपला, ज्या संख्येच्या एक घेताना 0, 2, 8, 4, 6 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. एकाकी स्थान बघायचा, 3 आहे कट, 1 आहे कट, 0 आहे बरोबर, 7 आहे कट, पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. तर पुढे आपण अजून समसंख्येवर विचारण्यात आलेले परीक्षेत प्रश्न बघू. आता बघा प्रश्न आपला चौथा आहे, 6, 9, 8 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती, किती, 6, 9, 8 सर्वात लहान संख्या तयार करायची आहे ते पण कोणती, तर सम. तर काय करायचं, सम अगोदर 6 तर येणारच आहे इथं, त्यानंतर 8 आणि 9. आता बघू 689 आहे का याच्यात, तर 600 समसंख्या म्हणते ते, मग एकांतिक आणि विषम झाली,
मग समसंख्या कोणती? तर 6, 9, 8। तर 698 आहे का बघू, तर 698 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे। खालीलपैकी समसंख्या कोणती? पर्याय दिलेले आहेत, आता याला कसा सोडवायचा? तर 22,223, 33,332, 1,111, 4,627 यापैकी समसंख्या कोणती? तर एकाकिस्तान बघू पहिले सर्वात अगोदर, कट कट बरोबर कट, म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर आहे। ही शॉर्टकट मेथड आहे समसंख्या ओळखायची। खालीलपैकी सर्वात लहानात लहान समसंख्या कोणती? लहानात लहान समसंख्या म्हणते समसंख्या नाही कट, 1, 2, 3 तीन पर्याय आहे, आता लहानात लहान म्हणते ते। तर काय पाहायचं आहे? 56,278, 56,872, 56,200 तर नाहीच, 5,672 तर ही आहे, 5,672 सर्वात लहानात लहान सम संख्या। आता बघू आपण सातवा, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या वजा केली असता वजा बाकी किती येणार? एकदम सोपा उत्तर आहे, 0 येणार। 5 अंकी सर्वात मोठ्यात मोठी समसंख्या किती आहे? 50,000 किंवा सर्वात मोठ्यात मोठी समसंख्या म्हणते ते तापया करू 10, 10,000 असते, 10,000 तून 10,000 वजा करायचे मग किती उरणार? 0। आला का लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 1। खालीलपैकी सर्वात लहानात लहान समसंख्या कोणती? तर समसंख्या आहे लहानात लहान म्हणते तर 1,240, 1,042, 1,420 आणि 1,024 म्हणजेच हा पर्याय क्रमांक। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ भाग 2 मध्ये समसंख्या पाहिलेले आहेत। आता यानंतर व्हिडिओ भाग 3 मध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत, मूळ संख्या। मूळ संख्या पाहणार आहोत, तर जरी तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण विषय गणित हे बेसिकपासून सुरू करणार आहोत आपण, सुरू केलेलं आहे। ज्यांना पण व्हिडिओ भाग जर पहिला पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून एकही व्हिडिओ तुमच्या हातातून मिस होता कामा नये। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।